तुमचं काय मत घ्यावं त्याच्यावर? काय चालतं याच्यावर? मी वेगळी पत्रकार परिषद घेईन. म्हणजे काहीतरी मग खटखट आहे का? काही खटखट नाही, त्यामुळे तुम्ही अशा काही बातम्या लावायचं कारण नाही. देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला आले, ते कार्यक्रम मध्ये मी अपेक्षित नव्हते म्हणून मी तिथे आले नाही. ते आज माझे प्रदेशाध्यक्ष आले, मी आले. जे पी नड्डा आले होते, मी आले. मी भारतीय जनता पार्टीच्या आणि संस्कारात वाढलेली, त्या मुशी वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षाचा आणि संघटनेचा प्रोटोकॉल मी पाळते. कोणाच्या सार्वजनिक आणि पक्षाच्या बाहेरच्या कार्यक्रमाला जाणं मला कंपल्सरी नाही. सरकलं थोडस याला सांग. मला सध्या शिवसेनेकडून ऑफर सुरू आहे की तुम्ही शिवसेनेत यावर तुमचा सर्वात मान सन्मान ठेवला जाईल, कसं बघताय ऑफर? त्याच्यावर बावनकुळे साहेबांनी उत्तर दिलंय, प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलेलं, आम्ही परत ओव्हर त्याला ओव्हरटेक करू. तुमच्यासाठी ऑफर आहे ना? त्यामुळे माझ्या प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलंय, हेच मोठी गोष्ट. नाही, ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतात त्या ठिकाणी इतर नेत्यांनी सुद्धा ऑफर द्यायला सुरुवात केली. इतर नेत्यांकडून सुद्धा ऑफर येत आहेत. आपले मुख्यमंत्री गेले होते, पुढे मागे सरकार सचिन, त्यातले तीन कंपन्या ज्यांची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार आहे, त्या तिन्ही कंपन्या औरंगाबादच्याच असल्याची एक माहिती समोर नाही. संभाजीनगरचे असला की देशातला कुठलाही असो, करार झाले आणि 100% एक्झिक्यूट होणारे करार आहेत. त्यामुळे मला वाटतं की एक चांगली एक मोठी इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रात आली. एकनाथजी आणि देवेंद्रजी दोघांनी त्या ठिकाणी खूप प्रयत्न केले आणि मला वाटतं आता महाराष्ट्र पुन्हा एकदा क्रमांक 1 जाण्याकरता एक मोठी संधी आहे. डावोसमध्ये ही संधी मिळाली. तेलंगणामध्ये जी काही राष्ट्रीय एकीकरण समितीचा मोठा मेळा म्हणून आम्ही पंकजाताईंना ऑफर करतो असं शिवसेनेनं सांगितलं. नाही, मी आपल्याला ज्या पद्धतीनं पंकजाताई यांनी आमचे मागच्या 22 संबंध आहे, पंकजाताईच्या रक्तामध्ये भारतीय जनता पक्ष आहे आणि या कपोलकल्पित बातम्या सोडून असती जाणीवपूर्वक त्यांच्या निश्चयाला, पंकजाताईच्या निश्चयाला प्रश्नचिन्ह उभं करण्याचं काही लोक काम करतात. पंकजाताई आमच्या नेते आहेत, त्यांचं नेतृत्व हे महाराष्ट्राने बघितलं आहे. त्यामुळं कधी आयुष्यातही स्वप्नातही पंकजाताईच्या मनात येत नाही की भारतीय जनता पक्षांना साईडला करावं किंवा आपण साईडला व्हावं असं कधीच त्यांच्याकडनं होणार नाही, होतही नाही. पक्षात अन्य तर होते त्यांच्या पक्षामध्ये खरं तर त्यांच्या नेतृत्वामध्ये फार मोठं काम महाराष्ट्रात झालं आहे ग्रामविकास मंत्री असताना आणि असंही भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या राज्याच्या अध्यक्ष आणि आता राष्ट्रीय सचिव म्हणून त्या ठिकाणी काम करताना खरं तर राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांना मध्य प्रदेशची मोठी जबाबदारी आहे आणि राहिला प्रश्न त्याच्या नेतृत्वाचा, त्याचं नेतृत्व आम्हा सर्वांनाच त्या ठिकाणी मोठं आहे. त्यामुळे मला वाटतं की आज तरी कुठलाही अन्याय पक्षाकडनं मला दिसत नाही, बट त्यांच्या नेतृत्वानं आम्ही त्या ठिकाणी मोठा महाराष्ट्रामध्ये वलय आहे, त्याचं नेतृत्व मोठं आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीत त्यांचं नेतृत्व मोठं